मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप. 8 मार्च हा महिलांसाठी नुसता आनंदी उत्साही दिनच नव्हे तर सणच असून वर्षातील एक दिवस तरी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार यांनी व्यक्त केले. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेतील महिला सफाई कर्मचारी व परिचर भगिनींना साड्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित महिलांना अल्पहार देण्यात आला. या प्रसंगी सन्मानाने भारावलेल्या महिला सफाई कर्मचारी परिचर महिलांनी संघटनेच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन हजारे, राज्य उपाध्यक्ष विजय हुपरीकर, उपाध्यक्ष अरुण पाटील, महिला प्रतिनिधी नितून बनसडे, अनिता शहा, सुनंदा यादव, श्रीमती महामुनी यांच्यासह महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाच्या सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या तमाम बंधू भगिनींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. आणि आजचा दिवस हा प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि अभिमानाचा हा दिवस आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना आज पुरस्कार दिले जातात. आणि हा आजचा हा कार्यक्रम आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे. जागृत महिला दिना निमित्त अवधाना खूप खूप आभारी छे अमे लोको. अने मेन तो हजारे सर अने आजकल पत्रकार छे ए बहु फाइन छे. अरेंजमेंट इज वेरी गुड एंड थैंक यू फॉर द इनवाइटिंग मी. बनी आमा महिलांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांची मी आभारी आहे. जागतिक महिला दिनाचं सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आणि लोकपालक पत्रकार संघटनेने सर्व महिलांचा सन्मान केला त्याबद्दल मी आभारी आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.